किती सुंदर शेतक अकराशे तर जिओ आज आपली बॉक्स नाईटची खूप दिवसानंतर मॅच आहे. लास्ट 2-3 वीक पहिले होती तर काय बोलणार, काय वाटतं तुला? आज 100% जिंकायचा प्रयत्न करू, कारण कालपासून खूप प्रॅक्टिस करतो. चेतन पाटील, चेतन पण आज आलेला आहे फुल फॉर्म मध्ये वाटतोय. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे आपले नवीन बॉक्सचा जर्सी असा एकटा, आणि हा आपला असा जर्सी आहे. न्यू जर्सी पण आहे, आणि टुर्नामेंट पण न्यू पण येतील. फोटोशूट, ओके, फोटोशूट नंतर करू. आता जातो, 7:30 वाजलेले आहेत, 8 वाजेपर्यंत मॅच लागेल. निघून झालेला आहे कामावरून मॅच खेळायला. काय वाटतं निकवाज, काय वाटतं तुला आज ग्राउंड मॅच वगैरे बघून, काय वाटतं तुला? काय नाही भाई, आता गेम मध्ये दाखवतो तुम्हाला. काय नाही, बोलला गेम मध्ये दाखवतो, खरं तू किती गेम मध्ये दाखवतो. एकदा पुन्हा प्रसंग का पुढचा चेंडू. इथे बाकी सुंदर शेतकरी चेंडू काढला, धाराशिक झाले बाहेर काय इथे बाकी, परंतु क्रीज मध्ये आला. ओ हो, इथे खूप चांगला पहिले शेतकरी बघायला मिळते. अत्यंत मोठ्या स्पर्धा यावर्षी आपण येते. नाही तुम्ही ठरवून लावून मी ना 1978 फर्स्ट मॅच विन गायच. तुम्ही काय फॅन आहेत का क्रिकेटचे? परत एक मॅच लागत जिंकलो तर आपण डेंजर जात राहतो. यार एक मिनिट मेहनत घ्या, तुम्हाला घुमा दिया लग रहा था कि चोटी जाना है, मगर गेम सीधी चली गई विराट की तरफ. बढ़िया गेम बन गया. आप चेतन गुप्ता देखिए 200 रुपयाचा प्रत्येक विकेट. गरबामध्ये लोक बघा, मी म्हटलं ना असे लोक विचारतात 24 सापड. विजयासाठी करायचे पुन्हा प्रसंगाला पुढचा चेंडू. इथे चांगला लेग ब्रेक बघायला मिळतोय. धावसंख्या एक नि वाटत धावसंख्या होती ती 15 धावा. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं काही त्यांचे पैसे वर्ष जातील मिळाले देखील नाही आहेत. फलंदाज
शुभम काय वाटते क्वार्टर ला गेलो आपण दीपू काय झालं रे काय काय वाटते ते सांग. आज मी माझी डेब्यू मॅच खेळला पहिली कुठे बॉलिंग आउट टाकले फोरमला काय बरं कर्णाली काहीतरी ऐक ना ऐक ना अर्ध तास अगोदर बोलला तो अरे पण सगळ्यांना का सांगतो तू असं चांगला केलाय परफॉर्मन्स चांगला केलाय बाबा 17 रन दिल्या दोन वाईट टाकले तू केला मास करतो काय आता मी तुका हा बोल ना सुपर मंडळाचा कोळगाव मध्येच घेणार आहे तर तुला कोण घेणार आहे लागली सर बॉल लागली मॅच त्यामध्ये लोकपॅट वयात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरपंच चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक आपण स्वागत करतोय. टोटली जो विचार केला 45 ह्या फ्रंटलाईट आहे आणि त्याच्यामध्ये आपण इकडे मॅचेस बघतोय अतिशय सुंदर उज्ज्वल असं मोठं प्रकाशमय वातावरण तुम्हाला आता नवलीला करायचे त्या 52 धावा नवलीला बॅटिंग साठी 52 धावा करायचे पहिली फलंदाजी बिरवाने केली 51 धावा काढल्या डेंजरस त्याला 47 कडा झाला आलेले आहेत 45 कडा आले खेळाडू नाही आलेले आणि आम्ही अशा प्रकारे जिंकलेलो आहोत मॅच सेमी फायनल भाई सेमीला गेले सर तर काय जाणार होते जीवा भाई आमचा बोललेला का सेमीला जाणार जाणार होते हॉटेलला आता पुरंदर जिंकलो. चलो गाईज आता भेटू जाय सेमी फायनल आता 3 वाजता मॅच काय मागू नको 2 वाजेपर्यंत काय मागू नको 2 वाजेपर्यंत काय मागू नको आमचा ऑनर रोया सेट उर्वी 11 2 वाजेपर्यंत काय मागू नको पुकऱ्या खाल्या त्या थँक्यू. तर मित्रांनो मॅच जिंकले तर हॉटेलला आले सर्व नाना आपल्या युट्यूब चॅनलला काय बोलणार सेमीला गेले त्याबद्दल खूप छान खेळ दिवाळी चांगले खेळा लेट झालो माझ्या वैयक्तिक कारणामुळे पण खूप छान पुढच्या वाटेला कालच बोललेला भविष्यवाणी केलेली की आज आपण सेमीपर्यंत राहणार काय फिक्स आता पुढे काळात माहीत नाही थोडं छान कळेल तुम्हाला सांगतो हा रामदेव हॉटेल आहे तिकडे आले आम्ही पूर्ण टीम आहे आपली कसे झोपले सगळेजण कसं आता किती वाजले 3 बापरे मॅच कोणते आहेत आपले बघू पॅराडाईज मोठी टीम आहे एक बॉल एक फास्ट थर्ड
फायनलला किसका हाथ पे करता प्रैक्टिस गार्डन है, गार्डन में तो अभी बीबी के साथ भी बैठने जाएंगे। साइड एकता दिनवाड़ी उर्वी 11 38 एकता बिरवाडी अमोलजी द्यायचं आपण तिसरं प्राईज। जोरदार टाळ्या असायला पाहिजे। रोहित 11 साई एकता बिरवाडी फोटो काढा नंतर त्याला पाठवा। रोहितला पैशापेक्षा ट्रॉफीचं महत्व खूप आहे, निश्चित असं असायला पाहिजे। वेल डन रोहित, कीप इट अप। आणि आपण आपल्या ही प्रॉफी आणि वीस सध्या पाहतो दिलं जात आहे।